या आर्थिक वर्षामध्ये या महानगरपालिकेला 80,000 कोटीवरचं व्याजच 1600 कोटी रुपये मिळालेलं आहे. पण रिलायन्स फाउंडेशनने व्हॅक्सिन विकत घेतली, अदानीने विकत घेतली, टाटाने विकत घेतली, पण मुंबई महानगरपालिकेला मात्र व्हॅक्सिन विकत घेऊन आपल्या लोकांना देता आली नाही. माझ्यासोबत कांदिवली पूर्वचे आमदार आहेत अतुल भातकळकर. सर, काय सांगाल, कुणास 2022 इलेक्शन जवळ येत आहेत, कशा पद्धतीची तयारी सध्या सुरू आहे पार्टीकडनं? नाही, भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने संघटनात्मक आणि राजकीय स्तरावर दोन्ही स्तरावर निवडणूक तयारी आमची चालू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात बोलायचं तर आम्ही हा आग्रह ठेवलेला आहे आणि सर्व राज्यात आमचा आग्रह की पहिलं ओबीसींचं आरक्षण रिस्टोर झालं पाहिजे. ते झाल्याशिवाय आम्हाला निवडणुका नको आहेत. पण हे राज्य सरकार वेळकोडूपणा करतं आहे. मागासवर्ग आयोगाला जे इन्फ्रास्ट्रक्चरकरता 200-300 कोटी रुपये पाहिजेत ते सुद्धा या राज्य सरकारने दिलेले नाही आहेत. आणि त्याच्यामुळे आम्हाला तर पहिली शंका ही येते आहे की महाभकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नको आहेत. हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे. पण निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही वॉर्डशहा मुंबईत तयारी चालू केली आहे. आमच्या सर्व वॉर्डांच्या बैठका झाल्या आहेत. राजकीय स्तरावर बोलायचं ठरवलं तर यांचा 30 वर्षाचा मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार, विशेषतः कोविडच्या काळातला भ्रष्टाचार. कोविडच्या हॉस्पिटलचं कॉन्ट्रॅक्ट एका बिल्डरला दिलं गेलं, ज्या बिल्डरने शिवसेनेच्या पक्षाला अधिकृतरित्या ही देणगी दिली गेली. सामना वृत्तपत्राला या बिल्डरचे अनेक ॲड मिळतात. इथपासून कोविडमधल्या प्रत्येक बाबतीत भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या बाबतीतला भ्रष्टाचार आणि यांची निष्क्रियता. यांनी गेल्या 20 वर्षामध्ये रस्त्यावर 21,000 कोटी रुपये खर्च केले, पण ते रस्ते तुम्हाला दिसत नाही आहेत. मुंबई महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेचे फिक्स्ड डिपॉझिट हे 80,000 कोटी रुपयाचे आहेत. 80,000 कोटी 2021 या आर्थिक वर्षामध्ये या महानगरपालिकेला 80,000 कोटीवरचं व्याजच 1600 कोटी रुपये मिळालेलं आहे. पण रिलायन्स फाउंडेशनने व्हॅक्सिन विकत घेतली, अदानीने विकत घेतली, टाटाने विकत घेतली, पण मुंबई महानगरपालिकेला मात्र व्हॅक्सिन विकत घेऊन आपल्या लोकांना देता आली नाहीत. याचं कारण यांची इच्छाशक्ती नाही आणि यांचा भ्रष्टाचार आहे. आणि त्याच्यामुळे यांचा भ्रष्टाचार आणि या भ्रष्टाचारामुळे जी मुंबईची बर्बादी झालेली आहे, अशा दोन मुद्द्यांवर आम्ही परिवर्तन मागणार आहोत. आणि मला पूर्ण विश्वास आहे की यावेळेच्या फेब्रुवारीच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा स्वबळावर भगवा फडकेल आणि भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल आणि एक चांगली सुरक्षित रस्तेयुक्त अशा प्रकारची मुंबई आम्ही घडवू. नक्की सर, या कोरोना काळात त्याचबरोबर तुम्ही निवडून आल्यापासून काय काय कामं केलेली आहेत सध्या आम्हाला थोडक्यात सांगा. खरं सांगायचं तर करोनाच्या काळामध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही खूप कामं केली आणि करोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट याच्यामध्ये एक मूलभूत अंतर होतं. पहिल्या लाटेमध्ये मेजर प्रश्न जो होता तो लोकांना अन्नधान्य पुरवण्याचा होता आणि त्याच्यामुळे देणगी रूपाने बाकी अन्य मार्गाने आम्ही मतदारसंघातल्या अक्षरशः हजारो कुटुंबांना धान्याचा पुरवठा केला. काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सकाळ संध्याकाळ मोफत जेवणाची सेंटर्स आम्ही त्या ठिकाणी उभी केली आणि त्याच वेळेला लोकांना ॲडमिशन हॉस्पिटलमध्ये ICU बेड्स मिळवून देणं याच्याकरता प्रयत्न केले. दुसऱ्या लाटेच्या वेळेला अन्नधान्य पुरवणं हा मोठा प्रश्न नव्हता, पण बेड्स मिळणं, रेमडेसिवीरची इंजेक्शन्स मिळणं, बाकीची औषधं मिळणं या सर्व कामाकरता आम्ही एक
सुव्यवस्थित यंत्रणा तयार केली होती आणि त्या यंत्रणेच्या आधारावर आम्ही मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर काम केलं. त्याचबरोबर कोविडमुळे ज्या घरामध्ये पालक गमावलेले आहेत अशी 22 फॅमिलीज माझ्या मतदारसंघात होते, त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जी मदत त्यांनी जाहीर केली आहे ती मदत मिळवून देण्याकरता सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि आमचे कार्यकर्ते एखादा दुर्दैवाने कोविडच्यामुळे जे मृत्युमुखी पडले त्या कार्यकर्त्यांना सुद्धा काही ना काही मदत आमच्या माध्यमातून आम्ही केली. सर, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये काय काय प्रोजेक्ट्स तुमचे आहेत आणि कसं काम सुरू केलं आहे, काय आहेत प्रोजेक्ट नेमकं? मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने विचाराल तर अनेक प्रोजेक्ट्स ऑलरेडी आमचे चालू आहेत, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये सर्व प्रकल्प हे आम्ही मार्गी लावले. एक मोठा 3K मुद्दा होता तो मी नष्ट केला, COD मुद्दा होता तो आम्ही संपवला. ज्या आकुर्ली सव्यतना पण आत्ता आला जो 1962 बांधला गेला त्या आकुर्ली सव्येचं रुंदीकरण करून 120 फुटाचा तो करण्याचं काम आता ऑलरेडी चालू आहे, ते येत्या 2.5 वर्षात पूर्ण होईल. कुरारचा सव्य तो सव्य त्याचंही रुंदीकरणाचं काम चालू आहे, तेही काम येत्या 1.5 वर्षात पूर्ण केलं जाईल. त्याचबरोबर अनेक SRA योजनांना गती देण्याचं काम हे माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. आणि त्यामुळे मतदारसंघातला वाहतुकीचा प्रश्न, चाळींमधला पाण्याचा प्रश्न आणि टॉयलेटचा प्रश्न अशा 3 प्रश्नांवर आम्ही आत्ता प्रामुख्याने काम करतो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या पुढच्या प्रोजेक्टसाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह मीनाक्षी म्हात्रे, CNN न्यूज, मुंबई. या आर्थिक वर्षामध्ये या महानगरपालिकेला 80,000 कोटीवरचं व्याजच 1,600 कोटी रुपये मिळालेलं आहे, पण रिलायन्स फाउंडेशनने व्हॅक्सिन विकत घेतली, अदानीने विकत घेतली, टाटाने विकत घेतली, पण मुंबई महानगरपालिकेला मात्र व्हॅक्सिन विकत घेऊन आपल्या लोकांना देता आली नाही.